नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला भेटायला ना माझी एक खास मैत्रीण येणार आहे, म्हणजे आपण सगळ्या स्त्रियांनी जिच्याबद्दल खूप अभिमान बाळगला पाहिजे अशी माझी मैत्रीण. एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये गेली 30-33 वर्ष ती काम करते, अविरत काम करते, आणि खूप जणांच्या आयुष्यात तिने बदल घडवून आणला आहे अशी माझी मैत्रीण, आपल्या देशातली पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित. रजनी ये. नमस्कार. ही रजनी पंडित आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो. मी म्हटलं सगळ्या आम्हा सगळ्या बायकांना तुझा खूप अभिमान वाटतो रजनी. थँक्यू. ही माझी मैत्रीण आहे, ही आपल्या देशातली पहिली महिला गुप्तहेर आहे. आणि आज किती वर्ष तू करतेस हे काम? मी 35 वर्ष झाली. म्हणजे आपल्या मैत्रीला जेवढी झाली वर्ष तेवढीच करिअरची सुरुवात आणि आपली ओळख. हो, आमच्या मैत्रीला आज 35 वर्ष झाली आणि आज 35 वर्ष आमची इतकी छान मैत्री आहे. आणि त्याच्यामध्ये मी कोणीतरी अभिनेत्री आहे, ती कोणीतरी मोठी गुप्तहेर आहे असं काही नाही. आमची मैत्री निखळ मैत्री आहे, कुठलाही स्वार्थ नाही, अपेक्षा नाही. खरंच एकमेकींसाठी रात्री धावून जाणारे आम्ही मैत्रिणी आहोत. हो, तिचे दोन भाऊ आहेत, दिलीप आणि दादा म्हणजे विनोद दादा. त्या दोघांना आज गेली 35 वर्ष मी राखी बांधते आणि भाऊबीजेला ते माझ्या घरी येतात ओवाळून घ्यायला. सो असा आमचा घरोबा आहे. रजनी एक महिला गुप्तहेर आहेच, त्याच्यामुळे माहितीच असेल तुम्हाला की तिचं काम किती जोखीमीचं आहे. म्हणजे तिचं एक चेहऱ्यामागचं चेहरे नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचल्यावरती आपल्याला कळतं खरंच, बाप रे, मनुष्यापेक्षा सुद्धा बाकीचे प्राणी परवडले अशा प्रकारचे मनुष्याची चेहरा माणसाचा बघायला मिळतो. आणि असे तिच्या ते पुस्तकातलेच किस्से तिने आम्हाला सांगितलेत. अदरवाईज तिचा असा कोड आहे, ती तिच्या केसेसबद्दल कशाबद्दलही वाच्यता करत नाही. ती अतिशय गुप्त गुप्त हे रे, आम्हाला काही माहीत नसतं काय चाललंय काय नाही. केस पेपरमध्ये काही आलं लिहून की मग अरे रजनी हे असं का, तुला हे असं माहिती होतं का? तर तिच्या प्रोफेशनशी ती अतिशय प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीत ती कधीच आम्हाला कोणाला काही सांगत नाही. पण ती ना खूप अप्रतिम, अतिशय सुग्रण, मस्त जेवण करते, जशी रजनीची आई करते. मला तुझ्या मला मोदकची पीठ हे उकड तुझ्या आईकडनं मी शिकले. त्या पण फार अप्रतिम जेवण बनवतात आणि त्या खूप छान दिवाळीचं फराळ फार सुंदर करतात. तसंच रजनी खूप छान स्वयंपाक करते. मी म्हटलं ना स्वयंपाकाची आवड असावी लागते. तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही कोण आहात, त्याच्याशी त्या स्वयंपाकाचा काही संबंध नाही आहे. तुम्ही फक्त एखादी गृहिणी असाल तरच तुमच्या हातून स्वयंपाक छान होतो, किंवा तुम्ही शेफ असाल तरच तुम्ही उत्तम करू शकता असं काही नाही. मी एक ॲक्ट्रेस आहे, एक गृहिणी आहे, मला स्वयंपाकाची आवड आहे. मी कोणी ट्रेंड शेफ नाही आहे, त्याच्यामुळे असेच माझ्या या मैत्रिणींकडनं शिकलेल्या गोष्टी, माझ्या मुलांनी, सुनांनी, भाच्यांनी, अशा सगळ्यांनी शिकवलेल्या गोष्टी त्याच मी तुमच्यासमोर मांडत असते. तसं आज आपल्याला रजनी माझी फेवरेट डिश शिकवणार आहे, कारण मी कधीही कुठेही शूटिंग करत असले की ती मला ती आणून देते. ती माझी अतिशय फेवरेट डिश आहे, म्हणजे तिच्या हातचं काळं मटण. पण तुला माहिती आहे का, माझ्या चॅनलवरती त्या डायलॉग बॉक्समध्ये खूप लोकांनी सांगितलं तुम्ही एकही मटणाची रेसिपी दाखवली नाही. तेव्हाच मी ठरवलं की मटणाची रेसिपी दाखवायची तर रजनी बनवते ते काळं मटण. मटण आणि आमच्या निवेदिताला पण जेवण बनवायची इतकी आवड आहे, म्हणजे अभिनेत्री म्हणतो ती आहेच चांगली वाखाणण्यासारखी, पण पदार्थ सुद्धा एकापेक्षा एक सुंदर बनवते. हो, कारण तुम्ही पदार्थ नुसते बघताय, लोकांनी चाखून बघितले. आम्ही दरवर्षी चाखतो त्यामुळे आम्हाला माहिती. सो आपण आता रजनीच्या हातचं बघूया काळं मटण. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. काळं मटण करण्यासाठी रजनीने जे साहित्य घेतलंय ते बघा काय. 1 किलो मटण घेतलंय ना आपण. हा, आणि किती आहेत ह्या लवंगा? 6 लवंग आहेत. 6 लवंगा. दालचिनीचे तुकडे 2-3-4 आहेत, बऱ्यापैकी आहे दालचिनी. हा, आणि आलं लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून आहे. हळद, तिखट मीठ, त्याचबरोबर शिवाय वेगळा लसूण घेतला. लसूण घेतला ठेचून. किती पाकळ्या आहेत ह्या? 10 पाकळ्या. 10 पाकळ्या लसणाच्या आहेत, म्हणजे आलं लसणाची पेस्ट, त्या व्यतिरिक्त हा लसूण घेतलेला आहे 10 पाकळ्या. आणि हा तो मसाला आहे ना, हा तुम्हाला दिला होता? हा दिलेला कोल्हापुरी मसाला आहे, कांदा लसूण मसाला म्हणतात त्याला. हा, त्याने मटण खूप टेस्टी होत. तर हे कांदा लसूण मसाला किती? 2 टेबलस्पून असेल. 2 टेबलस्पून तिखट असतो ना. हा, आणि शिवाय आपण लाल तिखट घेतला. आणि त्याचबरोबर 5 कांदे, आता तुम्ही बघा त्यांनी कसे घेतलेत कांदे, म्हणजे असे ठेचून ठेचून फोडून 2 भाग करायचे त्याचे, म्हणजे आतून तो चांगला भाजला जातो. अच्छा, हे आपल्याला अख्खा चक्का कांदा भाजायचा आहे. हा, आणि 1
सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली ही अख्खी, हे पण अख्खं भाजायचं आहे. बरं रजनी, याच्यात दही नाहीये का तुझ्या? दही नाही, बाकी काहीच आहे, टोमॅटो पण नाहीये, काहीही नाही. जो बघा एवढंच आहे आपल्याला. सो पहिल्यांदा आपण काय करायचं? पहिले आपण काय करायचं की मटण फोडणीला टाकून घेऊया लसणावरती. आल्या लसणाची पेस्ट लावून ठेवायची, एक 15 मिनिटं ठेवली तरी चालेल. नंतर मग आपण त्याच्यावरती तेल पातेल तापत ठेवू. नाही पण आधी पहिल्यांदा तुला हे वाटण करावं लागेल ना. वाटण्याची तयारी कुकरमध्ये शिजता शिजता पण होऊ शकतं. अच्छा, मटण शिजवून नंतर वाटण टाकायचं, परतून घेऊन. मग म्हणजे कुकरमध्ये पहिल्यांदा आपण तेल टाकायचं, त्याच्यावर 2 चमचे चांगलं साजूक तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर लसूण टाकायचा, लसूण टाकल्यावर 2 मटणाच्या फोडी आणि त्याच्यावर मग हे लाल तिखट आणि हळद टाकायचं, त्याने कलर खूप छान येतो. बरं, आणि मग बाकीचं मटण घट्ट पिळून टाकायचं की त्याचं पाणी नाही सुटलं पाहिजे. ते चांगलं परतून घ्यायचं, परतून त्याला वाफ आली पाहिजे, आपोआप पाणी सुटलं पाहिजे. आणि ते परतून झाल्यानंतर त्याला असं थोडस तेल पाणी असं सुटतं, मग त्याला कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्या करायच्या. चला, आपण आता हिनी सांगितलेली सगळी पद्धत करूया. खूपच सोपं मटण आहे हे. कांदे आता असे लाईन शीर लाव, हे पहा, असे लावायचे. जाळ सगळ्याला लागला पाहिजे कांदे भाजताना, हे पहा. बरोबर आहे, ओके. आता हे करू सुरू, गॅस सुरू कर. गॅस आहे ना, त्याचं चिमटीत पकड. आणि आधी आतल्या बाजूनी भाजी, कारण आतल्या बाजूनी असे लालसर डाग आले पाहिजेत, त्याला लांब पकड जरा वरती. बरोबर छान झाले हे. काय करू दा, पाचची बाजू का भाजायचं राहिले मधलं. 1-2 मिनिटं ठेवलं की खोबरं पटकन भाजलं जात, त्यामुळे काय टेन्शन. झालं हो, झालं. आता कांदे हे करू, कांदे बघा दी आतून पूर्ण झालेत का. आता परत आतून असे मऊ सूज झाले पाहिजे, नाही झालं पाहिजे अजून. आता ठेवू अजून उलटा करू. हा बघ, हा चालेल उलट, हा पण चालेल. रजनी, आपण कसा कांदा कापून घेतो, खोबरं किसून घेतो आणि मग भाजतो, त्याच्याऐवजी हे असं का करायचं? हे गावी कसं पूर्वी चुली होत्या आणि चुलीवरती हे कांदे भाजले जाऊन मग ते मटण किंवा चिकन आपल्याला खूप टेस्टी लागायचं. चवीत फरक पडतो का असं केलं? खूपच फरक पडतो, कारण मला वाटतं आतून तो कांदा शिजत असावा आणि त्याच्यामुळे त्या वाटणाला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे खोबरं पण केवढं काळं केलंयस ना. अच्छा, म्हणजे आतून असं हे असं लालसर व्हावं लागतं, असे डागडाग पडायला लागतं आणि बाहेरून असं काळपट व्हायला लागतं आणि मग ह्याचा पण पातळ कापा करायचा आणि ते मिक्सर मधून काढून घ्यायला लागतं. हे बघ, अजून भाजायला लागतं, अजून व्हायला पाहिजे का? ओके, हे परतू का? ओके, हे एका बाजून आधी पूर्ण व्यवस्थित होते म्हणजे मग आपल्याला बरं पडेल. अच्छा, आपण हे भाजत असताना सुद्धा एका बाजूला कुकरवरती फोडणी करू शकतो जर काही असेल तर. ते बेसिकली कसं आपल्याला नीट आपल्या लोकांना दाखवायला पाहिजे, कारण ही पद्धतच तुझी खूप वेगळी आहे म्हणून मला ती आवडली होती. आणि लोकांना असं गावरान टाईप जरा आवडतं ना. पण ते चुलीत भाजल्यावरती मजा येत असेल ना, माहिती आहे संबंध कोळशाचा, त्याला छान त्याला स्मेल छान येतो. पण आपण समजा घमेल्यात कोळसे टाकले आणि कोळशात जे भाजले तर चालू शकते? तरी चालू शकतील घमेल्यात कोळसे टाकून. एक विचार करून बघूया आपण, ट्राय करून बघणार आहे. हे जे आपण आता सुकं खोबरं बघितलंय ना, तर हे आतून असं लालसर व्हायला पाहिजे आणि पाठीमागून त्याचा थोडासा काळपट भाग व्हायला पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते. आणि हे 2 भागात आपण मोडून घेतले, खोबऱ्याची एकच वाटी आहे पण हे अशी आपण 2 भागात मोडून घेतले की भाजायला आतून ते चांगलं होतं म्हणून. हे दोन्ही बाजूनी बघा कसं छान भाजून निघालं, आतून आणि बाहेरून सूत दिसतंय. हा हे पा, त्याच्यासाठी ते मटण काळं होत असावं. हे पा, हे
करता. दोन्ही बाजूनी छान झालाय तो कांदा. आता हे गार व्हायला द्यायला लागत असेल ना रजनी. हे वरचं काळं काढायचं का नाही? गरज नाहीये. नाही ठेवायचं, त्याने रंग छान येतो का. बरं बरं ठीक आहे. आता हे गार होईपर्यंत आपल्याला थांबायचंय. तेवढ्या वेळात आपण मटण फोडणीला टाकून फोडणीला टाकूया. आता पहिली आलं लसणाची पेस्ट लावते. ही आपण जी केलेली पेस्ट आहे ती सगळ्या मटणाला लावायची. त्याला मीठ पण नाही ना लावलंय? काहीच नाही, मीठ नाही, हळद नाही, काहीच नाही. हळद मीठ वगैरे काहीही लावायचं नाही. म्हटलं फक्त पहिल्यांदा आपल्याला आलं लसणाची पेस्ट लावून ठेवायचंय. आता आता कुकर मध्ये तेल टाक. एवढं घालू? नको, कमी घाल. हे बघ, हा बस माझं कमी प्रमाणात तेल तूप सगळं असत. आणि थोडं तूप टाक. अच्छा, तेल आणि तूप दोन्ही टाकायचं? टाकायचं. तेल घातलंय आपण. आता एक चमचा, एक छान वास येतो बस. या मटणाला मीठ सुद्धा लावलं नाही, फक्त आलं लसणाची पेस्ट लावली. आता हे गरम झालं, हे गरम झालं, याच्यावर ठेचलेलं लसूण टाक. आपण एक 10-12 पाकळ्या ठेचून ठेवतो ना. हा आणि हे जे लवंग दालचिनी घेतलं ते काय करायचं? खोबऱ्याबरोबर वाटायचं. पण ते भाजलं नाही? भाजलं नाही. लवंग दालचिनी तसंच कच्चंच आपल्याला ते खोबरं आणि कांदा जो आपण भाजलाय त्याच्यावर वाटायचंय. आता आपण याच्यात लसूण टाकूया, तो चांगला लालसर होऊ दे. आता 2 पीस फक्त मटणाचे याच्यात टाक. आधी बारीक कर थोडा गॅस. हा आणि आता लाल तिखट आणि हळद टाक. 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट. हा ते परतून घे. तुम्हाला कमी तिखट लागतं म्हणून थोडं कमी तिखट, तिखट जास्त लागत असलं प्रमाण जास्त. जरा लाल कलर होते. आता बाकीचे पीस टाक. आता याच्यावर झाकण ठेव, पाणी ठेवत्या झाकणावरती. 2-3 वेळा घाटण दिलं ना की मग कुकरची शिटी उलटली. म्हणजे कुकरचं झाकण उलट ठेव का? उलट ठेवलं तरी चालेल, किंवा दुसरं काही असेल त्याच्यावर ठेवण्यासारखं तर तसं ठेव. आणि वर पाणी ठेव. दर 5-5 मिनिटांनी आपण त्याला घाटण देत बसायचं. म्हणजे चमच्याने हलवलं ना कि ते पाणी सुटलेलं आपल्याला दिसतं. असं आपण वाफेला झाकण ठेवलं की 1-2-3 वेळा तरी 5-5 मिनिटांनी त्याला घाटण द्यायचं. असं 2 वेळा केलं आपण की मग त्याच्यानंतर ते पाणी त्याच्यात टाकून कुकरची शिट्टी लावायची. असं 2-3 वेळा आपल्याला 5-5 मिनिटांनी परतून घ्यायचंय, कारण का त्याला पाणी सुटतं म्हणून. आणि नंतर मग हेच पाणी त्याच्यात टाकायचं. आता आपण ह्याच्या 2 किंवा 3 शिट्या घेऊया. आणि मगाशी आपण तो जो कांदा भाजून ठेवलाय, खोबरं भाजून ठेवलाय, ते आता गार झालंय, त्याच्यामध्ये हे लवंगा आणि दालचिनी घालून त्याचं वाटण करायचंय. पण बारीक करायचं? हो बारीक. पहिला कांदा हे करून घ्यायचा मिक्सर मधनं, आणि कांदा झाल्यावर तो बाजूला काढून मग दालचिनी लवंग आणि खोबरं घ्यायचं. अच्छा, ते एकत्र मध्ये ह्याचा वास निघून जातो, कारण कांद्याचा वास उग्र असतो ना, त्यामुळे दालचिनी लवंग आपण खोबऱ्याबरोबर वाटतो. आपण नेहमी सगळं एकत्र वाटतो, पण त्याची पद्धत कशी आहे पहा. पहिल्यांदा नुसता कांदा वाटायचा, तो बाजूला काढायचा, मग खोबरं दालचिनी लवंग एकत्र वाटायचं, आणि मग ते सगळं एकत्र करायचं. राईट, चला आपण तसं करून घेऊया. आता पहिल्यांदा हा कांदा वाटून घेऊया. हा बघा, कांदा असा आपण छान वाटून घेतलाय. आता आपल्याला ह्या खोबऱ्याचे तुकडे करायचे आहेत ना. आता आपण कांदा वाटून घेतला, आता ती दालचिनी, लवंग आणि हे खोबरं हे आता आपल्याला एकत्र वाटायचे, जे आपण ह्याच वाटणात मिक्स करणार आहोत. हे पण हे सगळं छान मिक्स झालंय. आता तो कुकरचं झाकण काढायचं आणि शिजलं की बघायचं. मग मीठ टाकायचं त्याच्यात आणि हे वाटण टाकायचं. आणि म्हणजे आपण मीठही टाकलं नव्हतं त्याला? नाही. बरं, ओके.
काय कलर आलाय ग, फारच सुंदर रंग आला. तर हे शिजलंय का आपल्याला फक्त बघायला, आणि तूप किती कमी टाकले तरी फक्त रंग किती छान आलाय. खरंच ग, फक्त हे मटण झालंय का बघूया आपण. बघ झाल्यासारखं वाटतंय का, ओढून बघायला लागेल ते. चांगलं शिजलं हे बघ, मस्त शिजलं. मस्त शिजलं. आता काय करायचं? आता काही नाही, मटण मीठ टाकायचं आणि वाटण टाकायचं आणि थोडस पाणी टाकून उकळी आणायची दोन तीन की झालं. मीठ घालू ना? हा, किती घालू? मीठ अंदाजाने घाल, 1.5 चमचा वगैरे एवढं. हो, आता हा मसाला ना. हा, आहे ना इथे ना. आता समजा आपल्याला एवढंच घट्ट हवं असेल ना, तर फक्त 2-3 वेळा उकळे येऊ दे वाटण चांगलं अंगी मुरळण्यासाठी. आणि जर थोडं पातळ हवं असेल तर पाणी टाकायचं. नाही मला वाटतं बस एवढं, मला वाटतं एवढं बस. म्हणून आपण शिजताना पाणी टाकलं नाही जास्त. हो बरोबर आहे. आता फक्त उकळा येऊ दे. एक मिनिट, आणखीन काय म्हणायचं? कुकर वगैरे नाही, सगळं झालं टाकून. कोथिंबीर घालू त्याला वरून? हवी असेल तर घालायची, पण नाही घातली तरी चालते. आता ह्याला उकळी घेऊ नये. इतका वास सुंदर येतोय त्या मटणाचा, मी खरंच तुम्हाला सांगते. इतकं मस्त लागतं हे मटण, तिच्या हातचं मी खाल्लंच आहे. फर्स्ट टाइम मी केलंय तिच्या इन्स्ट्रक्शन्सनी. मस्त उकळी फुटली आहे. असं 5 मिनिटं ठेवायचं आणि मग आपण जेवायला बसायचं. मग आपण त्याचं प्लेटिंग करूया. कशा बरोबर छान लागतं मटण जास्त? जास्त आपल्या तांदळाच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी बरोबर बरोबर छान लागतं. भाताबरोबर? भाताबरोबर तर सुंदरच, पण भात खात नाही हल्ली जास्त लोक ना. पण तांदळाची भाकरी म्हणजे काय झालं? भाकरी चालते. रजनीने इतकं मस्त हे काळं मटण शिकवलंय ना, त्याचा जो काही सुवास येतो आय कॅन टेल यू, अप्रतिम. आणि आमच्या सविताताईंनी इमिजिएटली तिने म्हटल्याबरोबर छान तांदळाची भाकरी करून दिली आहे मला. मस्त तांदळाची भाकरी, छान कांदा, लिंबाची फोड, असा छान बेत झालेला आहे. तुम्ही पण हे मटण नक्की घरी बनवा. माझी खात्री आहे तुम्हाला काहीतरी वेगळाच मटणाचा प्रकार बघायला मिळाला रजनीमुळे. रजनी जितकी चांगली डिटेक्टिव्ह आहे तितकीच तिच्या काहीतरी गुप्त रेसिपीज आपल्याला दाखवून आपल्याला आणखीन काही काही रेसिपीज, गुप्त रेसिपीज तिच्याकडनं शिकायच्या आहेत. सो तुम्हाला माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. थँक्यू सो मच रजनी, तू इथे आलीस. थँक्यू.